नमस्कार, मी रोहन पिंगळे। श्रीमद भगवद्गीता भाग 7 मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। सुरुवात करूया अध्याय 6वा, अभ्यास योग। श्री भगवान म्हणाले, कर्माच्या फळाची अपेक्षा न करीता जो आपले कर्तव्य कर्म करतो तोच संन्यासी व तोच योगी होय। गृहस्थाश्रमाचा त्याग करणारा व काहीही कर्म न करणारा संन्यासीही नव्हे व योगीही नव्हे। हे अर्जुना, ज्याला संन्यास असे म्हणतात तोच कर्मयोग आहे असे समज। कारण असे की वासनांचा संन्यास केल्याविना कोणीही खरा कर्मयोगी होऊ शकत नाही। योगसिद्धी संपादन करू इच्छिणाऱ्यास निष्काम कर्म हे साधन सांगितले आहे, आणि जो योगारूढ झाला त्याला समत्व बुद्धी स्थिर राखण्याला शांती हेच साधन होय असे म्हणतात। जेव्हा जो इंद्रिय भोगाच्या व कर्माच्याही ठिकाणी आसक्त होत नाही व सर्व वासनांचा त्याग करतो तेव्हाच त्याला योगारूढ म्हणतात। मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा, आपला नाश आपण करून घेऊ नये, कारण आपणच आपला बंधू व आपणच आपला शत्रू होय। ज्याने आपणच आपल्याला जिंकले तो आपल्या स्वतःचा बंधू होतो, पण जो आपल्याला ओळखीत नाही त्याचे तो स्वतःच शत्रूप्रमाणे वैर करतो। ज्याने आपले अंतःकरण जिंकले अशा अत्यंत शांत झालेल्या पुरुषाचा परमात्मा शीत उष्ण सुखदुःख त्याचप्रमाणे मानापमान इत्यादी द्वंद्वाविषयी अत्यंत सम झालेला असतो। आत्मज्ञान व सृष्टीज्ञान या दोहोंनी ज्याचे अंतःकरण तृप्त झाले आहे, जो निर्विकार आहे, जो जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ दगड व सोने जो समान लेखतो, असा जो योगी त्यालाच योगारूढ म्हणतात। हितकर्ता मित्र वैरी तटस्थ मध्यस्थ द्वेष करण्यासारखा बांधव सज्जन आणि दुर्जन यांविषयी समबुद्धी ठेवणारा पुरुष विशेष योग्यतेचा होय। योग्याने एकांतात राहून एकट्याने मन बुद्धी यांचा निग्रह करून कोणत्याही इच्छा न धरता आणि लोभपाश सोडून सतत योगाभ्यासाकडे मन लावावे। पवित्र व शुद्ध अशा भूमीवर आदी दर्भ, त्यावर हरणाचे कातडे, त्यावर वस्त्र अंथरून फार सखल नव्हे व फार उंच नव्हे असे आपले आसन स्थिर मांडून त्या आसनावर बसून चित्त व इंद्रिय यांचे व्यापार नियमित करून अभ्यासक्रमाने आपले मन एकाग्र करून चित्तशुद्धीसाठी योगाभ्यास करावा। आसनावर निश्चल बसून पाठ मान व डोके एका रेषेत धरून निश्चल होऊन इकडे तिकडे न पाहता स्वतःच्या नासागरिक दृष्टी लावून मन शांत व निर्भय ठेवून ब्रह्मचर्य व्रताने राहून मनाचे पूर्ण संयमन करून व ते केवळ माझ्या ध्यानाकडेच लावून मी हेच सर्वस्व मानावे। याप्रमाणे आपला योगाभ्यास सतत चालू ठेवणाऱ्या आणि आपल्या मनाचे नियमन करणाऱ्या योग्याला माझ्या ठाई असणारी मोक्षरूप परमशांती प्राप्त होते। हे अर्जुना, अतिशय खाणाऱ्याला किंवा मुळीच न खाणाऱ्याला, अति झोपाळूला किंवा अति जागरण करणाऱ्याला हा योग साधत नाही। ज्याचा आहार विहार कर्माचरण निद्रा आणि जागृती ही यथायोग्य असतात त्यालाच हा दुःखनाशक योग साध्य होतो। जेव्हा त्यांचे आवरलेले चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर होते आणि जेव्हा तो साधक सर्व वासना सोडून पूर्ण निरीक्ष होतो तेव्हा तो योगी झाला असे म्हणतात। निवांतस्थळी ठेवलेल्या दिव्याची ज्योत अगदी निश्चल राहते, हीच उपमा चित्त आवरून आपला योगाभ्यास करणाऱ्या योग्याला दिलेली आहे। ज्या स्थितीत योगाभ्यासाने नियमन केलेले चित्त शांत होते, ज्या स्थितीत तो शुद्ध मनाने आत्म्याला पाहून आत्म्यातच संतुष्ट होतो, जे इंद्रियांनी जाणणे अशक्य आहे व जे बुद्धीनेच ग्रहण करण्यास योग्य असे निरतिशय सुख ज्या स्थितीत हा योगी अनुभवतो व ज्या तत्वापासून कधीच ढळत नाही, जी स्थिती प्राप्त झाल्यावर तिच्याहून दुसरा कोणताही लाभ अधिक वाटत नाही आणि जेथे स्थिरावला म्हणजे कितीही मोठे दुःख असले तरी ते त्याला तेथून चाळवू शकत नाही, त्याला दुःखाच्या स्पर्शापासून वियोग म्हणजे योग या नावाची स्थिती समजतात आणि हा योग मन कंटाळू न देता निश्चयाने आचरला पाहिजे। विषय चिंतनापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व वासनांचा सर्वस्वी त्याग करून आणि इंद्रिय समूहाचे बाह्य विषयांपासून मनानेच नियमन करून धैर्ययुक्त बुद्धीने हळूहळू क्रमाने मन आत्मत्वरूपाचे ठिकाणी स्थिर करावे, इतर कशाचेही चिंतन करू नये। स्वभावतात चंचल असे मन जिकडे जिकडे धाव घेईल तिकडून तिकडून ते आवरून आत्मस्वरूपाच्याच ठाई लावावे।
अशा रीतीने रजोगुण शांत होऊन ज्याचे मन पूर्णपणे शांत झाले आहे त्या ब्रह्मस्वरूप झालेल्या निष्पाप योग्यालाच उत्तम सुख प्राप्त होते। याप्रमाणे नेहमी अंतःकरण स्थिर ठेवणारा निष्पाप योगी ब्रह्मप्राप्ती रूप निरतिशय सुखाचा उपभोग सुखाने घेतो। योगयुक्त व सर्वत्र एकसारखेच तत्व पाहणारा पुरुष सर्व पदार्थांमध्ये स्वतःला व स्वतःचे ठिकाणी सर्व पदार्थांना पाहतो। जो पुरुष सर्वत्र मला पाहतो व माझ्या ठाई सर्व पाहतो त्याला मी कधी अंतरत नाही व तोही मला कधी अंतरत नाही। जो योगी सर्व भूतात असणाऱ्या मला अभेद बुद्धीने बसतो तो कशाही प्रकारे वर्तत असला तरी माझ्याच ठिकाणी राहतो। अर्जुना, आपणाला जसे सुख दुःख तसेच सर्व जीवमात्रांना, अशा दृष्टीने जो सर्वत्र सारखे पाहू लागतो तो योगी सर्वात श्रेष्ठ होय। अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, साम्य बुद्धीने प्राप्त होणारा जो हा योग तू सांगितलास तो मनाच्या चांचल्यामुळे कायमचा टिकेल असे मला वाटत नाही। कारण हे कृष्णा, मन हे चंचल, दांडगे, बलिष्ठ व दृढ म्हणजे वळविण्यास कठीण आहे। त्याला आवरणे हे वाऱ्याची मोठ बांधण्यासारखेच अत्यंत कठीण वाटते। श्री भगवान म्हणाले, हे पराक्रमी अर्जुना, हे मन चंचल व आवरण्यास कठीण आहे यात शंका नाही, पण हे कौंतय्या, अभ्यासाने व वैराग्याने ते स्वाधीन ठेवता येते। ज्याचे मन स्वाधीन नाही त्याला हा योग साधणे फार कठीण असे माझे मत आहे। पण मन ताब्यात ठेवणाऱ्या पुरुषाला उपायाने आणि प्रयत्नाने हा योग साधणे शक्य आहे। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, एकदा पुरुष श्रद्धेने युक्त असून देखील प्रयत्न ढिला पडल्यामुळे योगाची सिद्धी प्राप्त होण्यापूर्वीच योगापासून चलितचित्त झाला तर त्याची पुढे काय गती होते? हे कृष्णा, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात मोहाने स्थिर न झाल्यास प्रपंच व परमार्थ या दोहोंकडून भ्रष्ट झालेला हा पुरुष फुटक्या ढगाप्रमाणे नाश पावत नाही ना? हे कृष्ण, तू हा माझा संशय पूर्णपणे फेडावा, कारण हा संशय नष्ट करणारा तुझ्या वाचून दुसरा कोणीही समर्थ नाही। श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, त्याला इहलोकी किंवा परलोकीही विनाश नाही, कारण बाबा सत्कर्म करणारा कोणीही अधोगतीला जात नाही। असा योग भ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळावयाच्या स्वर्गादी लोकाला जाऊन तेथे दीर्घ कालपर्यंत राहून नंतर शुद्धाचरणी अशा श्रीमंतांच्या घराण्यात जन्माला येतो, अथवा तो ज्ञानवान अशा योग्यांच्याच कुळात जन्माला येतो। अशा प्रकारचा जन्म मिळणे हे या लोके अतिशय दुर्लभ आहे। हे अर्जुना, त्याला त्या नव्या देहात पूर्वजन्माच्या देहातल्या बुद्धिसंस्काराचा लाभ होतो आणि तो पुन्हा अधिक योगसिद्धीसाठी झटू लागतो। तो परतंत्र असला तरी त्याच्या पूर्वजन्मीच्या अभ्यासाने कर्मयोगाकडे आकर्षिला जातो। योग मार्गाची ज्याला नुसती जिज्ञासा उत्पन्न झाली तो पुरुष केवळ वेद पाठकाहून अधिक श्रेष्ठ असे म्हणावयास हरकत नाही। परंतु प्रयत्नपूर्वक उद्योग करिता निष्पाप झालेला आणि अनेक जन्मांनी पूर्ण सिद्धीप्रत पावलेला तो योगी अखेर परमगतीला जातो। तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञानांपेक्षाही योगी श्रेष्ठ आणि सकाम कर्मे करणाऱ्या कर्मठापेक्षाही योगी श्रेष्ठ आहे। म्हणून हे अर्जुना, तू कर्मयोगी हो। सर्व कर्मयोग्यांमध्ये जो माझ्या ठिकाणी अंतःकरण लावून श्रद्धेने मला निरंतर भजतो तो योगी मला सर्वात श्रेष्ठ वाटतो। याप्रमाणे श्रीकृष्णांनी गायलेल्या उपनिषदातील ब्रह्मविद्यांतर्गत योगशास्त्रातील अभ्यास प्रकरण या नावाचा 6वा अध्याय समाप्त झाला। पुन्हा भेटूया 7व्या अध्यायासोबत ज्ञान विज्ञान योग। तोपर्यंत रामकृष्ण हरी।